नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खांदेस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात मुलगी व जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात, म्हणून अधिक महिन्यात पूर्णाचे 33 दिंड म्हणजे धोंडे यांचे वाण जावयाला देतात। चला तर मग आज आपण दिंड म्हणजे धोंड्यांची रेसिपी बघूया। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर व कमेंट करा। आपण पुरणाचे धोंडे बनवणार आहोत, त्यासाठी मी एक डबा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता तिला मी स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ। अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असे सुद्धा म्हणतात। बघा, मी डाळ धुऊन घेतली आहे। आता त्यात आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत। लेक जावयाला लक्ष्मीनारायण संबोधून सासूरवाडीकडून जावयाचे पूजन करतात। बघा, एक बोटाचं पेर उठलं पाणी टाकून घ्यायचं शिजेल एवढी। आता आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्या झाल्या की भिजून घेऊ। धोंडे बनवण्यासाठी कणिक म्हणून घेऊ। आता त्यामध्ये थोडं आपण तेल टाकून घेऊ, म्हणजे धोंडे खुसखुशीत होतील। आणि चवीनुसार मीठ। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण पुरणाचे धोंडफळे बनवणार आहे। बघा, आता तेल पण छान सर्व पिठाला लागलेलं आहे। त्यात आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। छान बघा, छान नरम मळली आहे। आता आपण त्यावर थोडंसं तेल लावून झाकून ठेवू, म्हणजे ते कडक पडणार नाही। अधिक महिन्यात गोदान, दीपदान, भूमिदान महत्वाचे मानले जातात। बघा किती छान शिजलं आहे। मी जास्तच बनवलं आहे थोडंसं पुरण। बघा किती छान शिजले आहे पुरणाची डाळ। आता आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊ। मी ज्या डब्याने डाळ घेतली होती त्याच डब्याने गूळ घेतलेला आहे। थोडा तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा साखरेचं आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 33 धोंडे म्हणजे दिंडचे वाण देतात, त्याला अपूपदान असे म्हणतात। हे दान पृथ्वी दान केल्यासमान असते, म्हणून विष्णू जागे असणाऱ्या जावयाला हे दान अधिक मासात विशेषता दिले जाते। गुळ वितळेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे पुरण। आणि घट्ट पण होईल ते अजून। छान आता शिजला आहे, त्याला गतका पण आलेला आहे आता छान मस्तपैकी। असंच पुरण सुद्धा खायला आवडते। यामध्ये आता तुम्ही वाटीमध्ये तूप पुरण घ्या आणि तूप टाकून खा, खूप टेस्टी आणि छान लागते। यात तुम्ही विलायची पावडर, जायफळ पावडर सुद्धा टाकू शकता। मला आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही आहे। आता आपण वाटून घेऊ। पुरणही आहे, आता त्याने आपण पुरण वाटून घेणार आहोत। छान असं वाटून घ्यायचं आहे या प्रकारे गाळणीतून। बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्वच पुरण असं वाटून घ्यायचं आहे। छान वाटलं जाते आहे। आम्ही कणिकचे गोळे 33 करून ठेवलेले आहे धोंडे बनवण्यासाठी। छान हाताने त्याला नरम करून घ्यायचा। कुंडा घेतला आहे, कणिकचा गोळा घेतला आहे, त्याला छान नरम करून चोळून घ्यायचा हातामध्ये। आणि
अशी बारीक करून घ्यायची, त्याला पीठ लावून घ्यायचं थोडं थोडं, दान धर्माचा हा अधिक मास जावयांना मात्र चांगलाच लाभदायी असतो, त्यामुळे मुलीपेक्षा जावयांचीच कळी अधिक मास आल्यावर अधिक फुलते। काढून घ्यायचं थोडंसं, म्हणजे ते त्याचं तोंड चांगलं पॅक होते। बघा या प्रकारे आपल्याला असे पूर्ण धोंडे तयार करून घ्यायचे आहे। गोल गोल धोंडे करून घ्यायचे आहे। आता आपण सर्वच या प्रकारे करून घेणार आहोत। बघा आम्ही धोंडे तयार करून ठेवलेले आहेत, आता आपण त्यांना तळून घेऊ। त्याआधी आपण कुरडया तळून घ्यायची आहे, त्यामध्ये आपण धोंडे टाकून घेणार आहोत आणि तळून घेऊ। तुम्ही वाफवून सुद्धा घेऊ शकता, जर तळलेले नाही आवडत असणार तर वाफवून सुद्धा छान लागतं। ज्यांना चालत नाही त्यांनी वाफवून सुद्धा घेतले तरी चालतं। अधिक मासात रोज गायीला पुरणपोळीचा घास द्यावा, महिनाभर सतत नामस्मरण करावे, यात कुलदेवतांचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे। या महिन्यात पूर्णाचे धिंड करून इष्ट मित्रांना नातेवाईकांना भोजन देतात, या धिंडांना धोंडेसुद्धा म्हणतात, यावरून या महिन्यास धोंडे महिनासुद्धा म्हणतात। बघा छान गोल्डन ब्राऊन झाले की त्यांना काढून घ्यायचे। जावयाला विष्णूचं स्वरूप मानून हे दान खरं तर विष्णूला अर्पण करण्याची प्रथा आहे। अधिक महिन्यात पूर्णाचे धोंडे अनेक घरामध्ये करतात। तुम्हाला माझी ही धोंड्यांची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर व कमेंट करा। धन्यवाद।